नमस्कार, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र अगदी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख. उद्धव ठाकरे यांच्यावरती शिवसेनेतून निघून गेलेल्या सर्व आमदार असतील किंवा भारतीय जनता पार्टीतील असतील सर्वजण चौफेर बाजूने टीकास्त्र करत असताना हा व्यक्ती अतिशय संयम बाळगून महाराष्ट्राला आपली संयमता दाखवत आहे. पुढील काळात उद्धव ठाकरे हे आक्रमक रूपामध्ये महाराष्ट्राकडे येतील याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. भारतीय जनता पार्टीकडील सर्वच नेते, शिंदे गटातील आमदार, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, ईडी, संपूर्ण सीबीआय या सगळ्याचाच वाढता प्रभाव शिवसेना पक्षावरती असताना शिवसेना पक्ष अतिशय मजबूतीने उभा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संयमता दाखवली आणि आपलं कर्तृत्व दाखवत महाराष्ट्रामध्ये किती जरी संकटे आली तरी सुद्धा शिवसेना कोणत्याही संकटाला डगमगत नाही. 2014 साली देखील शिवसेनेने 63 आमदार निवडून आणले आणि तोच करिश्मा येणाऱ्या विधानसभेत दाखवेल अशी चर्चा देखील सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.